करू अपन प्रीवियस लेक्चरला अपन कंटिन्यू केलं होतं कंस्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन यामध्ये अपन आई बोल्ट त्यानंतर योक बॉडी और फ्रेम फील्ड पोल फील्ड वाइंडिंग पोल शू एयर गैप आर्मेचर कोर आणि आर्मेचर वाइंडिंग इथपर्यंत जे काय आठ पार्ट आहेत ते आठ पार्टचं आपण मटेरियल आणि फंक्शन हे आपण वन बाय वन पाहिलेलं होतं. थोडंसं रिवाईज घेऊया आपण. पहिला पार्ट पाहून घ्या सर्वांनी, आय बोल्ट त्याचं मटेरियल दिलेलं आहे. जर स्मॉल मशीन असेल तर गॅल्वनाइज आयर, जर मोठी मशीन असेल लार्ज रेटिंगची मशीन असेल तर स्टेनलेस स्टील यूज केलेलं आहे. फंक्शन काय आहे की आय बोल्टमुळे आपण मशीन शिफ्ट करू शकतो किंवा मशीनची पोझिशन चेंज करू शकतो. त्यासाठी आपला रोप किंवा केबल टाय करावा लागेल आणि व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली आपल्याला पुल करावा लागेल. दुसरा पार्ट योक बॉडी और फ्रेम. मटेरियल याचं आहे आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे हा मशीनचा. इट इज मेड अप ऑफ आयर्न कास्ट आयर्न और स्टील. फंक्शन याचं इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट फॉर पोल. मेकॅनिकल सपोर्ट करतो हा पोलला. पोल योक बॉडीच्या आतल्या बाजूला असतात, त्या ठिकाणी नट बोल्ट म्हणजेच रिवेटिंग टॅपिंग करून पोल हे फिक्स केले जातात. इट ऍक्ट्स ॲज अ प्रोटेक्टिंग कव्हर फॉर मशीन ऑर प्रोटेक्ट इनर पार्ट ऑफ मशीन. म्हणजे हा मशीनसाठी प्रोटेक्टिंग कव्हर म्हणून ऍक्ट होतो आणि इनर पार्ट प्रोटेक्ट करतो मशीनचं. आणि जो काही योक आहे याच्यावरती सर्व पोल माउंट केले असल्यामुळं जो काय फ्लक्स जो आहे पोल टू पोल म्हणजेच मॅग्नेटिक जो काय फ्लक्सचा पाथ आहे हा कम्प्लीट केला जातो योक बॉडी थ्रू. फील्ड पोल, फील्ड पोल हा जनरली योक बॉडी फ्रेमच्या याला सपोर्ट म्हणजे रिव्हर्ट केलेला असतो, अटॅच केलेला असतो. तो थिन लॅमिनेशनचा बनलेला असतो, कास्ट स्टीलचा लॅमिनेशन असतात पहा 0.25 to 0.5 mm. आणि लॅमिनेटेड असल्यामुळं एडी करंट लॉसेस आपण या ठिकाणी मिनिमाइज करतोय. तर फील्ड पोलवरती हे पहा फंक्शन काय याचं की इट प्रोव्हाइड स्पेस फॉर हाऊसिंग फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगला स्पेस प्रोव्हाइड करतोय. इट प्रोड्युसेस फ्लक्स विच आर ट्रान्सफर फॉर्म बॉडी. ज्यावेळेस वाइंडिंग मधून करंट फ्लो होईल त्यावेळेस तो फ्लक्स तयार करतोय आणि तो बॉडीतून म्हणजे योक बॉडी और फ्रेम मधून ट्रान्सफर होतोय. ऍट बॉटम पोल शू म्हणजे हा बॉटमचा पार्ट आहे तो पोल शूचा पार्ट आहे. फ्लक्स आर वाईडली स्प्रेड ओव्हर आर्मेचर. म्हणजे जर डायग्राम मध्ये बघितलं तर हा बॉटम पार्ट आहे पोल शूचा, या ठिकाणी काय होते वाईडली स्प्रेड केला जातो आर्मेचर कोर वरती. फोर्थ पार्ट आहे फील्ड वाइंडिंग. मटेरियल याचं आहे सुटेबल गेज ऑफ कॉपर. फंक्शन काय इट कॅरीज नेसेसरी करंट अँड एक्साइट द फील्ड पोल. सर्वांना माहिती आहे की फील्ड पोल च्या अराउंड फील्ड वाइंडिंग आहे. ज्यावेळेस वाइंडिंग मधून करंट कॅरी होईल त्यावेळेस हा फील्ड पोल काय होईल एक्साइट होईल आणि इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क करेल. ओके, पाचवं जो काय आहे पोल शू. मटेरियल याच सेम आहे जे फील्ड पोलचं आहे. इट इज मेड अप ऑफ थिन कास्ट स्टील किंवा याचं जे काय आपण म्हणूया लॅमिनेटेड पार्ट असतो हा पण या ठिकाणी. लॅमिनेशनची साईज 0.25 mm to 0.5 mm. फंक्शन याचं आहे इट इंजेक्ट ऑर स्प्रिंकल द फ्लक्स वाईडली ओव्हर द आर्मेचर. म्हणजे आर्मेचर वरती वाईडली फ्लक्स काय करतोय तो इंजेक्ट करतोय. त्यानंतर सिक्स नंबरचा पार्ट आहे तो इयर गॅप. इयर गॅप सर्वांनी पाहून घ्या, पोल शू आणि आर्मेचर कोर याच्यामधला जो पार्ट आहे त्याला इयर गॅप म्हटलं जातं. हा पोल शूच्या खाली युनिफॉर्म आहे पण ह्या ठिकाणी पहा तो नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजेच तो सर्व ठिकाणी सारखा नाही म्हणून याला म्हटलं जातं सॅलियंट पोल मोटर मशीन म्हटलं जातं. म्हणजेच जर आपण बघितलं इट इज अ नॉन युनिफॉर्म इन डीसी मशीन, हेन्स इट मे ऑल्सो नोन ऍज अ सॅलियंट पोल मशीन. इट इज द स्पेस बिटवीन पोल शू अँड आर्मेचर कोर. आर्मेचर कोर आणि पोल शू याच्यामधला जो काय गॅप आहे त्याला इयर गॅप म्हणतात. बिलो पोल शू इयर गॅप इज युनिफॉर्म. म्हणजे पोल शूच्या खाली जो काय गॅप आहे तो युनिफॉर्म आहे पण विदाउट पोल शूच्या त्या ठिकाणी
तो कसा आहे, नॉन युनि म्हणजे नॉन युनिफॉर्म आहे. फॉर स्मॉल रेंज मशीन, स्मॉल रेटिंग मशीन, इयर गॅप मे बी 3 mm, अँड फॉर लार्ज रेटिंग इट इज अप टू 5 mm. फंक्शन, इन इयर गॅप इंटरॅक्शन बिटवीन टू मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच इयर गॅपमध्ये दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत, एक फील्ड वाइंडिंगने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरं आर्मेचर म्हणजेच करंट कॅरिंग कंडक्टरने मॅग्नेटिक तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड, ह्या दोन्हींची इंटरॅक्शन इयर गॅपमध्ये होतं. आर्मेचर कोर, आर्मेचर कोरचं मटेरियल, इट इज मेड अप ऑफ सिलिकॉन स्टील विथ थिन लॅमिनेशन ऑफ साईज 0.25 to 0.5 mm, म्हणजे या ठिकाणी सिलिकॉन स्टीलचे लॅमिनेशन यूज केलेले आहेत एडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. इट इज अ रोटेटिंग पार्ट ऑफ डीसी मशीन. थोडस हे पेज जरा वाचून घ्या तुम्ही, मग आपण एक मिनिटात पुढे स्टार्ट करूया. ठीक आहे, सर्वांनी वाचला असेल. आता आपण पुढील पार्ट पाहूया. आर्मेचर हा रोटेटिंग पार्ट आहे डीसी मशीनचा आणि हा सिलेंड्रिकल साईज मध्ये असतो नेहमी. आता फंक्शन पहा, इट हॅज अ ग्रूज, म्हणजे याच्या मार्जिनला किंवा पेरी फेरीला काय असतात, स्लॉट असतात. ज्या स्लॉटमध्ये काय करतो आपण, आर्मेचर कोर हाऊसेस और प्रोव्हाइड स्पेस फॉर कंडक्टर, त्याच्यामध्ये आर्मेचर चे कंडक्टर प्लेस केले जातात. इट इज आफ्टरवर्ड ट्रीटेड ऍज अ आर्मेचर कंडक्टर. एक कॉपर कंडक्टर असेल तर आर्मेचर कंडक्टर असतो आणि त्याचा जो काय ग्रुप तयार होतो त्याला आपण आर्मेचर वाइंडिंग म्हणतो. सेकंड, इट प्रोव्हाइड अँड इझी पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. जी काय आर्मेचर कोर आहे ती इझी पाथ प्रोव्हाइड करते मॅग्नेटिक फ्लक्स. प्रॉपर्टी या ठिकाणी पहा, लो रिलक्टन्स आणि हाय परमेबिलिटी आहे स्टेनलेस स्टील असल्यामुळं, म्हणजेच ह्या ठिकाणी फ्लक्सला कमी अपोज होतो आणि हाय परमेबिलिटी म्हणजे फ्लक्सला अलो करण्याची जी काय कॅपॅसिटी असते ती स्टेनलेस स्टीलची हाय असल्यामुळे आपण स्टेनलेस स्टील हे मटेरियल यूज करतो. आता आर्मेचर वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग इट इज अ प्रॅक्टिकली हार्ट ऑफ डीसी मशीन. विदाउट आर्मेचर वाइंडिंग डीसी मशीन वर्क करू शकत नाही आणि आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. याचं मटेरियल पाहिलं, इट इज मेडअप ऑफ सुटेबल गेज ऑफ कॉपर. आर्मेचर वाइंडिंग सुद्धा ही सुटेबल गेज ऑफ कॉपरची असते आणि हा जो काही कॉपरचा जो काही गेज आहे तो स्टँडर्ड वायर गेजने आपण मेजर करतो. दुसरा, इट इज आयदर लॅप ऑर वेव्ह वाइंडिंग इन नेचर, म्हणजे जसं आपण थ्री फेज मध्ये बघितलं स्टार किंवा डेल्टा कनेक्शन पाहतो तसं ह्या ठिकाणी ही जी काय आहे ती लॅप किंवा वेव्ह ह्या दोन नेचरचे असते. युनिट नंबर 2 मध्ये आपण पाहूच, दीज आर इन्सुलेटेड कंडक्टर, म्हणजे आर्मेचर स्लॉट मध्ये इन्सुलेशन असतं आणि त्याच्यावरती हे काय कंडक्टर प्लेस केलेले आहेत. फंक्शन काय आहे, ज्यावेळेस इट इज अ करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजेच आर्मेचर वाइंडिंग ही करंट कॅरिंग कंडक्टर आहे. वाइंडिंग आपण त्याचा टर्म्स घेऊया एन, अँड इट इज अ प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. ती मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फील्ड पोलच्या अंडर प्लेस केलेली आहे, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फील्ड पोल देन इट विल एक्सपिरियन्स अ मेकॅनिकल फोर्स. तर काय होतोय, आर्मेचर कंडक्टर मेकॅनिकल फोर्स एक्सपिरियन्स करतोय ड्यू टू टॉर्क. त्या फोर्समुळे टॉर्क आणि मोटरचा जो काय आर्मेचर आहे तो रोटेशन घ्यायला स्टार्ट होतोय. तर इथपर्यंत आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेलं होतं. आता पुढे बघूया ब्रशेस. ब्रशेस मटेरियल पहा, इट इज अ प्लेस ओव्हर द कम्युटेटर, म्हणजेच आपण जर बघितलं ब्रशेस हा कम्युटेटर आहे त्याच्यावरती प्लेस केलेला आहे. तर ब्रशेस हे नेहमी कम्युटेटरवरती प्लेस केलेले आहेत विथ सपोर्ट बाय ब्रश बॉक्स. तर हे एका बॉक्समध्ये असतात और ब्रश होल्डर बाय स्प्रिंग टेन्शन आणि ते कंटिन्युअसली
कम्युटेटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी त्या ठिकाणी स्प्रिंग टेन्शन सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. ब्रशेसचं मटेरियल पहा, इट इज जनरली मेड अप ऑफ कार्बन ऑर ग्राफाइट. ग्राफाइट थोडस रिअरली युज केलं जातं, थोडस ते ठिसूळ मटेरियल असल्यामुळे, म्हणजेच ग्राफाइट हे जास्त प्रमाणात त्याची झीज होते, म्हणून आपण हार्डली काय करतो कार्बन ब्रशेस प्रेफर्ड करतो. फंक्शन पायाचं, इट प्रोव्हाइड नेसेसरी करंट टू आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे आपण म्हटलं आर्मेचर वाइंडिंग ही करंट कॅरिंग कंडक्टर आहे, तर आर्मेचरला करंट जो काय करंट आहे हा ब्रशेस थ्रू कम्युटेटर आणि मग तो आर्मेचर कंडक्टरला जातोय. मी हे पण सांगितलं होतं, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट. जेवढेच आर्मेचरचे स्लॉट आहेत तेवढेच कम्युटेटर सेगमेंट आहे. म्हणजे ब्रश मधून ज्यावेळेस करंट येतो तो करंट सेगमेंट मधून म्हणजे कम्युटेटर मधून आर्मेचर कंडक्टरला जातोय. ठीक आहे. इट फॉर्म कनेक्टिंग लिंक बिटवीन आर्मेचर वाइंडिंग अँड एक्सटर्नल सर्किट. म्हणजेच ब्रशेस काय करतात, एक्सटर्नल कनेक्शन, एक्सटर्नल सर्किट आणि आर्मेचर वाइंडिंग. कारण आर्मेचर वाइंडिंगच्या अगोदर काय आहे कम्युटेटर, त्याच्या अगोदर काय आहे ब्रशेस, आणि ब्रशेसच्या अगोदर काय आहे एक्सटर्नल सर्किट. म्हणजे एक्सटर्नल सर्किट पासून म्हणजे सोर्स पासून आपल्याला जर करंट द्यायचा असेल आर्मेचर कंडक्टरला, तर सोर्स पासून तो ब्रशेसला येईल, ब्रशेसकडून तो कम्युटेटर मध्ये जाईल, कम्युटेटर म्हणून तो आर्मेचर कंडक्टरला जाईल, त्यावेळेसच आर्मेचर वाइंडिंग ही करंट कॅरिंग कंडक्टर म्हणून ऍक्ट होईल. इन जनरेटर ऍक्शन ब्रशेसची ऍक्शन ती रिव्हर्स असते. म्हणजे आर्मेचर कंडक्टर मधला जो काही करंट आहे तो ब्रशेस कलेक्ट करतील कम्युटेटर मधून आणि ते एक्सटर्नल सोर्सला काय करतील ट्रान्सफर करतील, म्हणजे रिव्हर्स ऍक्शन होते. या ठिकाणी मी जरा स्क्रीन शेअर करतोय पहा पुन्हा एकदा. म्हणजे पहा आपण पुन्हा एकदा पाहूया, सोर्स कडून कुठं जाईल सप्लाय, ब्रशेसला येईल, ब्रशेसकडून सप्लाय कुठं जाईल ब्रशेस कडून सप्लाय जाईल कम्युटेटरला, कम्युटेटर कुठे जाईल तो आर्मेचरला जाईल. म्हणजेच आर्मेचर कंडक्टरला जाईल. ही झाली काय मोटरिंग ऍक्शन. आता जनरेटर ऍक्शन मध्ये रिव्हर्स होते पहा, जो काय करंट आहे तो आर्मेचर कंडक्टर मध्ये तयार होईल, त्यानंतर तो कुठे जाईल कम्युटेटर मध्ये जाईल, त्यानंतर तो कुठे जाईल ब्रशेस कडून कलेक्ट होईल, आणि ब्रशेस मधून तो कुठे जाईल एक्सटर्नल सोर्सला जाईल. तर हा काय असेल जनरेटरचा पाथ आहे पहा, जनरेटर ऍक्शनचा पाथ आहे, म्हणजे रिव्हर्स पाथ. आणि हा जो आहे तो मोटरचा पाथ आहे. हा मोटरचा पाथ आणि हा उलटा जनरेटरचा पाथ आहे पहा. सर्वांनी समजून घ्या, सेम मशीन. आपण काय म्हटलं की डीसी मोटर किंवा जनरेटर म्हणून आपण युज करू शकतो, तर त्याच्यासाठी हे सर्वांना समजलं पाहिजे की मोटरिंग ऍक्शन मध्ये काय होते, सोर्स पासून करंट जातोय ब्रशेसकडे, ब्रशेसकडून जातोय कम्युटेटरकडे, कम्युटेटरकडून जातोय आर्मेचर कंडक्टरला, आणि मग त्या ठिकाणी काय होतंय आर्मेचर करंट कॅरिंग कंडक्टर म्हणून ऍक्ट होतोय, आणि त्याच्यावरती मग मेकॅनिकल फोर्स तयार होऊन फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलने नेसेसरी टॉर्क तयार होतोय आणि आर्मेचर रोटेशन घ्यायला स्टार्ट करतोय. ठीक आहे. आणि याच्या रिव्हर्स ऍक्शन जनरेटर ऍक्शन मध्ये होते. ठीक आहे. पुढे कम्युटेटर पहा, कम्युटेटर मध्ये काय आहे पहिला पॉइंट, इट इज अ सिलेंड्रिकल इन शेप. कम्युटेटर सर्वांनी जर बघितला तर कम्युटेटर पहा सिलेंड्रिकल इन शेप आहे. दुसरं इट इज अ मेड अप ऑफ फ्रॉम नंबर ऑफ वेजेस वेज शेप हार्ड ड्रॉन कॉपर बार्स ऑर सेगमेंट. म्हणजे हा एकदम प्युअरेस्ट फॉर्म ऑफ कॉपर, म्हणजेच हार्ड ड्रॉन कॉपर जो आहे त्याच्यापासून बनलेला असतो. त्याच्यावरती वेजेस मी आता थोडस आपण ते पण पाहूया.
म्हणजे हा जो काय आहे ह्या टाईपचा वेजेस असतात पहा. तर ह्या टाईपचा तो काय सर्क्युलर मोशन मध्ये असतो पहा, आणि याच्यावरती काय असतात मग हा फिल केला असतो हार्ड ड्रॉन कॉपरने, आणि याच्यावरती असतात ब्रशेस असतात पहा. जर बघितलं आपण टिपिकली हा आहे आर्मेचर आणि हा आहे कम्युटेटर पहा, आणि याच्या सेंटरला असतो काय असतो शाफ्ट असतो पहा असा. हा आर्मेचर आणि हा आहे कम्युटेटर. ठीक आहे, आणि याच्यावरती हा वेज शेप म्हणजे याच्या हे प्युरेस्ट फॉर्म असतं कॉपरचं हार्ड रॉन. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की ह्या ठिकाणी मायका इन्सुलेशन घातलेलं आहे मायका, आणि याचं मटेरियल प्युरेस्ट फॉर्म कॉपरचं म्हणजे हार्ड रॉन कॉपरचं. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. पहा ह्या ठिकाणी दिलंय नंबर ऑफ सेगमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ वेजेस नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट. म्हणजे जेवढे सेगमेंट किंवा वेजेस आहेत तेवढे काय असतात आर्मेचरचे स्लॉट असतात. दॅट इज ईच कम्युटेटर सेगमेंट इज कनेक्टेड टू एंड ऑफ आर्मेचर कॉइल. म्हणजे प्रत्येक आर्मेचर स्लॉट मध्ये जी काय आर्मेचर कंडक्टर आहे म्हणजेच आर्मेचर कॉइल आहे ती सेगमेंटला कनेक्ट केलेली असते. फंक्शन, आता फंक्शन पहा, इन मोटर ऍक्शन इट इज द पाथ फॉर आर्मेचर करंट. म्हणजे आर्मेचर करंटला पाथ आहे फ्रॉम ब्रशेस वेअर करंट इज अ कमिंग फ्रॉम एक्सटर्नल सर्किट. म्हणजे एक्सटर्नल सोर्स पासून ब्रशेसकडे करंट येतोय, करंट कुठून कुठे येतोय, आणि इन जनरेटर ऍक्शन इट इज द पाथ फॉर आर्मेचर करंट टुवर्ड द ब्रशेस. म्हणजेच मोटरिंग ऍक्शन मध्ये सोर्स कडून ब्रशेस कडून कम्युटेटरला आणि मग आर्मेचरला, आणि जनरेटर ऍक्शन मधून आर्मेचर मधून कम्युटेटर मधून पुढं ब्रशेस मध्ये कलेक्ट होतात आणि मग सोर्सला जातात पहा, या पद्धतीचा आहे. त्यानंतर 11वा नंबरचा जो पार्ट आहे तो सॉलिड शाफ्ट मटेरियल. याचं सर्वांना माहितीच आहे की इट इज अ मेडअप ऑफ माइल्ड स्टील. सर्वात टफ मटेरियल मेकॅनिकलची प्रॉपर्टी असलेलं माइल्ड स्टील हे मटेरियल आहे विथ मॅक्झिमम ब्रेकिंग कॅपॅसिटी. म्हणजे याची ब्रेकिंग कॅपॅसिटी सर्वात जास्त आहे. फंक्शन इट इज यूज टू ट्रान्सफर मेकॅनिकल पॉवर फ्रॉम और टू द मशीन. म्हणजे जो शाफ्ट आहे त्याच्यामुळेच काय होते मशीनची मेकॅनिकल पॉवर ट्रान्सफर होते. सेकंड द रोटेटिंग पार्ट लाईक आर्मेचर कोर कम्युटेटर कूलिंग फॅन. म्हणजे जे काय रोटेटिंग पार्ट आहेत ते सर्व कशावरती माउंट केलेले आहेत सॉलिड शाफ्ट वरती. त्यानंतर 12वा पॉइंट फाउंडेशन मटेरियल पाहायचं. इट इज मेडअप ऑफ गॅल्वनाइज आयर्न और फॉर स्मॉल साईज मशीन. म्हणजे जर स्मॉल साईजची मशीन असेल तर गॅल्वनाइज आयर्न आहे, आणि जर लार्ज असेल तर त्या ठिकाणी कास्ट स्टील यूज केलेलं आहे. फंक्शन पाहायचं, दोन फंक्शन आहेत. इट इज अ प्रोव्हाइड फिक्स पोझिशन. म्हणजे आपण फाउंडेशन थ्रू नट बोल्ट फिट करतो आपण विथ नट बोल्ट फिटेड टू द ग्राउंड सरफेस. म्हणजेच आपण फाउंडेशनला मशीन फिक्स करतो ग्राउंड सरफेसला नट बोल्टने. आणि सेकंड इट अवॉइड व्हायब्रेशन ऑफ मशीन. म्हणजेच जेवढं फाउंडेशन प्रॉपर असेल तेवढं मशीनचं व्हायब्रेशन म्हणजे नॉईजलेस ऑपरेशन म्हणजे आवाज काय होतो नेहमी कमी होतो. तर ह्या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. सर्वांनी एकदा पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण इथून बघितलं फील्ड वाइंडिंग, स्क्रीनशॉट काढून घ्या. युट्यूब वरती पाहत असाल तर त्याची जी काय ही आहे व्हिजिबिलिटी तर ती 720 DPI करत चला, म्हणजे तुम्हाला थोडासा फायदा होईल. स्क्रीनशॉट काढून घेतलाय, याचा पण काढून घ्या पेज नंबर 9चा आणि शेवटचं पेज पेज नंबर 10. तर ह्या ठिकाणी आपलं जे काय युनिट नंबर 1 जे आहे ते एंड झालेलं आहे. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी आज.
काय डाउट असतील तर विद्यार्थी मला पर्सनली विचारू शकताय. ठीक आहे, थांबू आपण.